पहाटेचा ज्या वेळेला शपथ दिली जाते त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो, तीन जणांमध्ये, भाजपच्या तीन जणांमध्ये मी, दादा देवेंद्रजी त्या ठिकाणी होतो, त्यामुळे मला काही गोष्टी माहीत आहे. हे काय असभ्य होते त्यावर, त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे, ते सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी म्हणजे साक्षीदार आहेत, त्याच्यासमोर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे त्या गोष्टी मांडण्या त्या मांडल्या म्हणजे ते असभ्य आहेत. आणि तुम्ही काय काय केलं ते त्यांनी सांगितलं तरी सगळं सभ्य होतं का? म्हणजे मलाही, मी काही गोष्टीमधला त्या ठिकाणी सगळ्या चर्चेमधला भागीदारी आहे किंवा मी स्वतः बघितलेलं आहे काय काय झालं. पहाटेचा ज्या वेळेला शपथ दिली जाते त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो, तीन जणांमध्ये, भाजपच्या तीन जणांमध्ये मी, दादा देवेंद्रजी त्या ठिकाणी होतो, त्यामुळे मलाही काही गोष्टी माहीत आहे. परंतु मला असं वाटतं की वस्तुस्थिती सांगितली म्हणजे मग ते आम्ही असभ्य आहोत, आणि तुम्ही काय काय केलं याचं जरा अंतर्मुख व्हा, विचार करा आणि मगच बोला. नाही, मला कुठलाही गोप्यस्फोट करायचा नाही, मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. देवेंद्रजी त्या विषयावर बोललेले आहेत, ते आमचे नेते आहेत.